नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरिता सकल मराठा क्रांती महामोर्चाचं मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू. छत्तीसगड दंतेवाडा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पत्रकार अच्युतानंद शाहू यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध पत्रकार संघटनांची प्रेस क्लब येथे निदर्शने. हिंदूंच्या परंपरा जपण्यासाठी विशेष कायदा करण्याची मंदिर आणि धार्मिक महासंघाची सरकारकडे मागणी. मराठवाडा नगर परिषद आणि मनपा कामगार कर्मचारी युनियनची बसमत नगर परिषदेतील 11 कोटी 45 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराविरोधात मुंबईत आंदोलन. आणि लघु चित्रपट फिल्म मेकर्सना जागतिक स्तरावरती व्यासपीठ निर्माण करण्याकरिता प्रथम जागतिक लघु चित्रपट स्पर्धा डोंबिवलीचं आयोजन. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान केलेल्या 42 तरुणांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत जाहीर करावी, त्याचप्रमाणे त्यांच्यावरती दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे, तसेच सारथी संस्थेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात यावी, याचबरोबर मराठा आरक्षण तात्काळ मंजूर करण्यात यावे या मागणीकरिता सकल मराठा क्रांती महामोर्चाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. गेल्या 4 वर्षांपासून सरकार मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम करतंय. मराठा समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या अद्याप मान्य केलेल्या नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या मराठा बांधवांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती शुक्रवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलंय. मागण्या मान्य होईपर्यंत आता मागे हटणार नाही असा निर्धार सकल मराठा क्रांती महामोर्चाचे प्राध्यापक संभाजी पाटील यांनी केलाय. मराठा समाजाच्या प्रखर आंदोलनानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आरक्षण देण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन सरकारनं अद्यापही पूर्ण केलेलं नाही. त्याचप्रमाणे सारथी संस्थेचे उद्घाटन होऊन अद्याप या संस्थेत कोणतेही कामकाज सुरू झाल्याचं नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. या ठिकाणी आझाद मैदानमध्ये आम्ही सर्व सकल मराठा म्हणून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहोत. सरकारला आम्ही 25 तारखेचं एक अल्टिमेट दिलं होतं. 29 तारखेला पुण्याला आम्ही सारथीच्या इथे आंदोलन केलं आणि सरकारला त्यासाठी आम्ही ज्या 7 मागण्या होत्या त्या मागण्या दिलेल्या होत्या, त्या जर सरकारने मान्य केल्या नाहीत तर आम्ही 2 तारखेपासून आमरण उपोषणासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू. त्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी हे सर्व सकल मराठा म्हणून महाराष्ट्रातून सर्व माझे बांधव आणि भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. ज्या कोपर्टीताईचे अन्याय झाला, अत्याचार झाला, तिच्या ज्या शिक्षेची अंमलबजावणी आहे ती तात्काळ करण्यात यावी. त्याचबरोबर ज्या सरकारने आंदोलनामध्ये ज्या धरपकड चालू केलेली आहे, त्यांच्या 307 कलम टाकलेल्या आहेत, त्या ती सर्व कलम सरसकट या ठिकाणी त्यांनी ते काढून घ्यावीत असं मुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी आवाहन करीत आहोत की त्यांनी ज्या पद्धतीने काढण्याचं जे पद्धत केलेली आहे 10 लाखाच्या आतमध्ये, तसं न करता सरसकट या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांच्यावरचे गुन्हे आहेत ते काढून घ्यावेत. सारथी संस्था आहे ती आज 1.5 वर्ष झालं ती कार्यान्वित झालेली नाही आहे. फक्त सदानंद मोरे यांना फक्त या ठिकाणी अध्यक्ष पद दिलेलं आहे, त्या ठिकाणी दुसरे कोणाला पद दिलेलं नाही आहे. आणि ज्या पद्धतीने जिल्ह्याजिल्ह्यात सारथी संस्था BRT च्या धर्तीवरती जी चालली पाहिजे ती या ठिकाणी ती सरकारने तात्काळ लागू करावी. आणि जो आरक्षण या ठिकाणी 15 तारखेला जाहीर करणार आहेत ते जाहीर झाल्यानंतर सकारात्मक जरी झालं तरी या ठिकाणी विशेष अधिवेशन या ठिकाणी घ्यावं आणि तात्काळ ह्याच ठिकाणी ते मंजूर करावं. आम्ही इकडे सरकारला अल्टिमेटिव देण्यासाठीच या महाराष्ट्रातून माझे बांधव माझ्या बहिणी आलेले आहेत आणि आम्ही ठाम निर्धार घेतले आता केलेला आहे. भरपूर आता फसवणूक भरपूर झाली, आता ह्या सरकारवरती काळी मात्राचा आमचा विश्वास राहिलेला नाही. प्रत्येक दिवशी हा हुशार मुख्यमंत्री, एवढा मुख्यमंत्री हुशार आहे की आमच्या 148 आमदारांना पण तो गुंडाळण्याचं काम करतो, ब्लॅकमेल करतो असा आमचा पहिला त्यांच्यावरती आक्षेपच आहे. कारण आमच्या समाजाचे 148 आमदार असताना एकही आमदार त्या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये मराठ्यांचा प्रश्न मांडत नाही का मांडत नाही, ह्याच्या पाठी बरीच कारणं लपलेली असतील किंवा त्यांचं त्या आमदारांचं काहीतरी त्याच्यामध्ये हित लपलेलं असेल जो मुख्यमंत्री उघडं करील. त्यामुळं कदाचित या मराठा समाजाला या आमदारांनी वाऱ्यावरती सोडून स्वतःची आपली घरे भरते ते आपला मराठा जसा जगतोय, म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं, अविनाश पवार साहेबांनी सांगितलं
की प्रत्येक आपापली झोळी भरायच्या याच्यामध्ये आहे, या मराठ्याला अक्षरशः वाऱ्यावरती सोडलेलं आहे. सकल मराठा क्रांती महामोर्चानं सुरू केलेल्या बेमुदत उपोषणात मराठा समाजाच्या महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ही सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप केला. आम्ही ज्या महिला इथे आलेलो आहे, आमचे मुलं घेऊन आलेलो आहेत, आणि आज आम्ही पण निरंकार उपोषण करतोय सकाळपासून, की आमच्यामध्ये एक म्हणजे असं वाटतं की आमचे बांधव आज हा सरकार आमच्या भावनांबरोबर खेळतोय. आमच्या भावंडांना, आमच्या मुलांना आज उपोषण करायची वेळ येते का? येते अशी वेळ? आम्हाला फक्त हाच प्रश्न सरकारला विचारायचा आहे की का आम्हाला म्हणजे एवढा त्रास देताय तुम्ही? फक्त आम्ही काय मागतोय की ह्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या किरकोळ आहे, त्यासाठी तुम्ही जर एवढा वेळ लावत असाल, 6 दिवस 7 दिवस असे आम्ही उपोषण केलेले ह्या आझाद मैदानमध्ये, आणि ह्या उपोषणाची जी वेळ आमच्यावरती आलेली आहे, जर आमच्या बांधवांना आणि आमच्या मुलांना काही झालं तर या सरकारच पूर्ण जबाबदार राहील, याची सरकारने दखल घ्यावी. आणि सरकारला आम्ही असा इशारा करतो, महिला या नात्याने इशारा करतो की आम्ही यांच्या बहिणी आहोत, यांच्या आया आहोत, यांच्या आज आमची मुलं इथं बसलेली आहे. सरकारने याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर आम्हीसुद्धा आजपासून उपोषणाला बसलो आहोत. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. देशभरात पत्रकारांवरती दिवसेंदिवस होत असलेल्या हल्ल्यांमध्ये वाढच होते. 30 ऑक्टोबरला छत्तीसगड येथील दंतेवाडा येथे बातमी संकलनाकरिता गेलेल्या दूरदर्शनच्या टीमवरती नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अच्युतानंद शाहू यांची हत्या करण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि विविध पत्रकार संघटनांच्या वतीनं मुंबईत निदर्शनं करण्यात आली. पत्रकार एक जुटीचा. मित्रांनो, आपण या ठिकाणी आज अत्यंत दुःखद घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. दंतेवाडा येथे आपले दूरदर्शनचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केलेली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख पत्रकार संघटना आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मुंबईतील प्रेस क्लब समोर करण्यात आलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा जाहीर निषेध आंदोलनात मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन सह विविध पत्रकार संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी दूरदर्शनचे पत्रकार अच्युतानंद शाहू यांची नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला. नाही, दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की दूरदर्शनची जी टीम होती, जे पथक होतं, ते पथक लष्कराच्या संरक्षणामध्ये आपल्या कामासाठी चाललं होतं, जे ड्युटीवर होते, आणि असं असताना नक्षलवाद्यांची इतकी हिंमत व्हावी, त्या भ्याड नक्षलवाद्यांची इतकी हिंमत व्हावी की लष्करासमोर त्यांनी ह्या पत्रकारांना घेरावं, या निशस्त्र या असहाय्य पत्रकारांना त्यांनी घेरावं आणि त्यांच्यावर हल्ला करावा, त्यांचा बळी घ्यावा, ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. त्यातून अनेक प्रश्न उभे राहतात, आणि पहिला प्रश्न हा आहे की आमचं लष्कर इतकं कमजोर झालं आहे का की लष्कराच्या उपस्थितीमध्ये ते भ्याड नक्षलवादी हल्ला करू शकतात, पत्रकारांचा बळी घेऊ शकतात, आणि तसं जर असेल तर उद्या परकीय शक्तींनी आपल्यावर हल्ला केला आणि आपला देश जर काबीज केला तर मला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. हे एक धोक्याची घंटा आहे की लष्कराला नक्षलवादी घाबरत नाहीत. पूर्वी पोलिसांना देखील घाबरत होते, आज ते पोलिसाला घाबरत नाहीत, हा भाग वेगळा, कारण पोलिसांकडे ती शस्त्रसामग्री नाही, ती यंत्रणा नाही जी नक्षलवाद्यांकडे आहे. म्हणजे लष्कराकडे इतकी सर्व शस्त्रसामग्री असताना, लष्कराला प्रशिक्षण असताना, त्या लष्कराच्या उपस्थितीत त्यांनी हा हल्ला करावा, हे अत्यंत धोकादायक आहे, देशासाठी धोक्याची घंटा आहे. आज देशभरात विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांकडून पत्रकारांवर होणारे हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनेत वाढच होते. त्यामुळे अशा संघटनांना रोखण्याकरिता मुंबई मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लब पुढाकार घेणार आहे. हो, मी आत्ताच इथे निषेध नोंदवताना म्हटलं की काही अशा संघटना आहेत ज्या कट्टरवादी आहेत, मग त्या डाव्या असोत किंवा त्या उजव्या असोत, त्या पत्रकारांवर हल्ले करतात. पत्रकारांना त्रास देण्याचे त्यांनी अनेक दुसरे नवीन मार्ग शोधले आहेत. एखाद्या पत्रकाराने जर आपल्यावर विरोधात बातमी छापली तर त्या पत्रकाराला फौजदारी खटला भरायचा, लांबच्या शहरात तो खटला भरायचा आणि त्याला त्रास द्यायचा, त्याला फोन करायचा, त्याला धमक्या द्यायच्या. अशा संघटना आयडेंटिफाय करून सर्व पत्रकार संघटनांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा. मग तो मुंबई मराठी पत्रकार संघ असेल, प्रेस क्लब असेल, मुंबईतले दोनच जागा महत्त्वाच्या जिथं पत्रकार परिषद होतात, ह्या संघटनांना पत्रकार परिषदासाठी देखील बंदी करावी अशी आमची मागणी राहील. आणि सर्वांनी तो
विचार करून त्यावर निर्णय घ्यावा असं मला वाटतं. ज्याप्रमाणे लष्कर पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना दहशतवादी तसेच आतंकवादी हल्ल्याला बळी ठरल्यास त्यांना हुतात्म्याचा दर्जा दिला जातो, त्याचप्रमाणे पत्रकारांना देखील तो दर्जा मिळावा अशी मागणीही पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली. आता आम्ही निषेध तर नोंदवला आहेच, आम्ही शासनाकडे देखील आता मागणी करणार आहोत की जसं लष्करातील जवान असतील, पोलीस असतील, जे आपलं कार्य बजावताना, आपलं कार्य काम करत असताना दहशतवादी हल्ल्यात किंवा अतिरेकी हल्ल्यात जर त्याचा बळी गेला तर त्यांना हुतात्मा हा दर्जा दिला जातो, त्यांना अनेक फॅसिलिटीज दिल्या जातात. तशाच फॅसिलिटीज आपलं कर्तव्य बजावत असताना जर पत्रकार धाराधीरती पडला तर त्याला त्याच्या कुटुंबियांना देण्यात याव्यात ही आमची मागणी आहे. त्यांना तोच हुतात्म्याचा दर्जा देण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे सर्व पत्रकार संघटना म्हणून करणार आहोत. पत्रकार संरक्षण कायदा आता केलेला आहे परंतु अजून तो अंमलात आलेला नाही, तो लवकरात लवकर अंमलात यावा ही देखील आमची मागणी राहील. कॅमेरामॅन किशोर राजारामसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. हिंदूंच्या परंपरा जपण्यासाठी विशेष कायदा करण्याची मागणी मंदिर आणि धार्मिक महासंघाने केली. मुंबई मराठी पत्रकार संघात महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. त्यामुळे मंदिरांच्या धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी सरकारनं पुढाकार न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. शबरीमाला मंदिरातील धर्मपरंपरेच्या रक्षणासाठीची चळवळ केरळपुरती मर्यादित राहिली नसून देहली, मुंबई, अहमदाबाद, पणजी यासारखे देशभर उभी राहते. हिंदूंच्या मंदिरातील धर्मपरंपरेवर घाला घातला जात असल्यानं परंपरेच्या रक्षणासाठी राज्यातील सर्व मंदिरांच्या माध्यमातून जनजागृती करण्याकरिता मंदिर आणि धार्मिक महासंघानं पुढाकार घेतला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात महासंघाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कानविंदे, केरळीय क्षेत्र परिपालन ट्रस्ट मुंबईचे विश्वस्त PPM नायर, पनवेल येथील जैन मंदिर संघाचे विश्वस्त मोतीलाल जैन, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या श्रीमती नैना भगत आणि हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते नरेंद्र सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी यावेळी हिंदूंच्या परंपरा जपण्यासाठी सरकारनं विशेष कायदा करण्याची मागणी केली. आता शबरीमालाच्या बद्दलचा एक विषय आहे किंवा शनी शंगणापूरचा एक विषय आहे, पण म्हणून काय हिंदू धर्म दाबला जाणार नाही आहे. आणि त्याचप्रमाणे माझं तर असं म्हणणं आहे की हिंदूंनी मागच्या इलेक्शनमध्ये सुद्धा भाजपला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं एका विश्वासाने. आपण एखाद्या मोठ्या भावावरती विश्वास ठेवला आणि तो जर भाऊ आपल्या वेळेला मदतीला नाही धावून आला तर आपल्याला कसं वाटेल की कोणीतरी पाठीत सुरा खुपसवात असा. त्यामुळे भाजपने हे लक्षात घेतलं पाहिजे की हिंदूंच्या मागे पूर्ण ताकदीने भाजपने उभं राहिलं पाहिजे आणि जे काही कायदे कानून हिंदूंच्या रक्षणासाठी, हिंदूंच्या प्रथांच्या रक्षणासाठी करायला पाहिजेत हे भाजपने आत्ता ताबडतोब करणं आवश्यक आहे. आत्ता बहुमत पण आहे आणि ते बहुमताचा उपयोग करून मोदीजींनी किंवा भाजपच्या नेत्यांनी कुठेही न घाबरून की आम्हाला मुसलमानांचाच जोर पाहिजे, आम्हाला ख्रिश्चनांचाच पाठिंबा पाहिजे याची काळजी करायची गरज नाही आहे. हिंदू धर्माच्यासाठी धावत येऊन त्यांनी त्यांचे जे काही प्रथा आहेत त्या प्रथांच्या रक्षणासाठी कायदे करून घेणं हे आत्ता अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. शबरीमालामध्ये जो घडणारा प्रकार आहे म्हणजे त्या ठिकाणी भक्तांवरती जो अत्याचार केला जातो आहे तो अत्यंत निंदनीय आहे आणि निषेधार्य आहे. त्या ठिकाणी हिंदू परंपरांची जी कृती आहे त्यांची धार्मिक परंपरा ही जपली गेली पाहिजे आणि ज्या अहिंदू लोक त्या ठिकाणी येऊन जो कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करत आहेत त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि 3,500 लोकांना जे पकडलेलं आहे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत आणि भक्तांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची मंदिर संघटितपणे उभे आहेत हे दाखवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. हे बघा, न्यायालयाचा निर्णय असे अनेक निर्णय न्यायालयाचे येत असतात. SC ST ॲक्टबद्दल पण निर्णय आला, त्याच्या ठिकाणी पण त्याचे पण विचार प्रक्रिया सुरू झाली. तर न्यायालयानं हा एक निर्णय दिलेला आहे, ठीक आहे, पण ह्या निर्णय सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही आहे ना. भक्तांना तो मान्य नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रातले मंदिर आणि धार्मिक संस्था ह्या संघाच्या पाठीमागे आहे. आम्ही आता CM एक पत्र देणार आहोत की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मंदिरांच्या परंपरांचं रक्षण करण्यासाठी कायदा बनवला जावा, यासाठी आम्ही त्यांना पत्र देणार आहोत. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. वैसे तो हम कितने सारे ताले लगाते मकान पर, दुकान पर, तिजोरी पे 2 चाबी वाला ताला, रिमोट कंट्रोल से खुलने वाला, फोन पे बटन वाला, लेकिन
वक्त आने पर हम एक जरूरी ताला लगाना भूल जाते। अगर फोन पर कोई आपसे आपका एटीएम पिन मांगे तो लगा लो ताला, और अगर कोई आपसे आपका सीवीवी मांगे तब, और अगर कोई ओटीपी मांगे बरोबर लगाइए मुंह पे ताला। याद रखिए, आपका बैंक कभी आपसे आपका एटीएम पिन सीवीवी और ओटीपी जैसे डिटेल्स नहीं मांगता, और अगर किसी ने ये डिटेल्स मांगे तो लगाओ मुंह पे ताला। हिंगोली बसमत नगर परिषदेमध्ये सहाय्यक अनुदानामध्ये होणारी कपात बंद करून 11,45,00,000 रुपयांचा झालेला गैरव्यवहाराच्या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात यावेत, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना सेवाविषयी प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात, याकरिता मराठवाड्यातील नगर परिषद आणि महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीनं आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात आलंय। वसमत नगर परिषदेमध्ये झालेला 11,45,00,000 रुपयांचा गैरव्यवहार युनियननं उघड केलाय। नगर परिषद तसेच महानगरपालिकांना जकातद्वारे मिळणारे अनुदान बंद करून सरकार सहाय्यक अनुदान देण्यास सुरुवात करतंय, मात्र अनुदान कमी पडत असल्यानं वसमत नगर परिषदेने सरकारकडून 11,45,00,000 रुपयांचे अनुदान घेऊन त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचं युनियनचे अध्यक्ष एस जी कदम यांनी सांगितलंय। नगर परिषद वसमतमध्ये नव्हे तर महाराष्ट्रातल्या 78 नगरपालिकांमध्ये जे जकात अनुदान होतं ते जकात अनुदान बंद करून शासनानं एक सहाय्यक अनुदान म्हणून नगरपालिकेला एक अनुदान द्यायचं ठरवलं आणि ते नगरपालिकांना सर्व शासनातर्फे देण्यात आलं, परंतु काही नगरपालिकांना ते अनुदान कमी पडत असल्यामुळं शासनाकडे तशा तक्रारी प्रत्येक नगरपालिकेने केल्या की आम्हाला येणारं अनुदान आपलं कमी पडतं आहे, आणि त्या उद्देशानं मग शासनानं प्रत्येक नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिली की आपला आस्थापनेवरील खर्चाची माहिती आम्हाला तुम्ही कळवा, आणि त्यावरून या वसमत नगरपालिकेच्या लोकांनी शासनाला दिशाभूल करणारी माहिती खोटी माहिती देऊन 11,45,34,000 एवढी आगाऊची रक्कम मागून घेतली, आणि ती रक्कम शासनानं जो त्याचा क्रम ठरवला होता ज्या पद्धतीनं ती खर्च करायची होती त्या पद्धतीनं खर्च न करता ती रक्कम इतरत्र खर्च करून उदाहरणार्थ गुत्तेदाराची बिलं दिली, टक्केवारीसाठी आमिषाला बळी पडून त्यांनी ती रक्कम विविध कामावर खर्च केली। जेव्हा ही शासनाची बाब 2 वर्षाच्या नंतर या मंत्रालयामध्ये जे ऑडिट झालं आणि त्या ऑडिटमध्ये ही बाब लक्षात आली की वसमत नगर परिषदला 11,45,00,000 रुपये एवढी अतिप्रदान रक्कम झाली, आणि मग शासनानं ठरवलं की या लोकांना त्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी। उपसंचालक भापकर साहेबांनी एक पत्र पाठवून दिलं त्यांना की आपण आपल्याकडे एवढी एवढी रक्कम आलेली आहे आणि ती रक्कम आपण 15 दिवसाच्या आत या शासकीय कोषागारात भरा, नसता तुमच्यावर जबाबदारी व्यक्त करून तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील। कर्मचाऱ्यांच्या पगाराकरिता शासनानं दिलेल्या 11,45,00,000 उपयोग वसमत नगर परिषदेनं न केल्यानं आज या कर्मचाऱ्यांवरती कामगार कपातीचं संकट ओढवलंय। ही रक्कम शासनाने केवळ कर्मचाऱ्याचा सहाय्यक अनुदान म्हणजे फक्त पगारीसाठी असतो, आणि पगारीसाठी न खर्च करता यांनी कर्मचाऱ्याला 11,45,00,000 आलेल्या त्या कर्मचाऱ्यांना 4 पगारी एक्स्ट्रा दिल्यात अशातला भाग नाही। पगार तर कर्मचाऱ्यांना जेवढे होते तेवढे नील केले, परंतु उर्वरित जी रक्कम हेतुपुरस्पर एक मुख्याधिकारी एक वरिष्ठ लिपिक त्या वरिष्ठ लिपिकेला तत्कालीन मुख्याधिकाऱ्याला रजेवर पाठवून एक वरिष्ठ लिपिक त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्याचं पद त्यांनी स्वीकारलं कॉन्सिलला हे करून विश्वासात घेऊन, आणि हा भ्रष्टाचार त्यांनी एक कलेक्टरचं एक खातं होतं संयुक्त खातं ते पण खातं बंद केलं कारण यांना सैराट आपलं इकडे तिकडे पळता यावं म्हणून, आणि स्वतंत्र एक नगरपालिकेचं खातं खोलून त्या मुख्याधिकाऱ्याचं वरिष्ठ लिपिकाचं पद त्या मुख्याधिकाऱ्याने त्या काळामध्ये भोगलं आणि त्याच्या काळामध्ये हा जाणूनबुजून भ्रष्टाचार केलेला आहे, आणि शासनानं त्या व्यक्तीला जबाबदार न धरता शासनानं काय केलं की त्यांच्याकडून ती रक्कम वसूल न करता येणारं जे पगारीचं सहाय्यक अनुदान आहे ते सहाय्यक अनुदानामध्ये 50% रक्कम आमची कपात केल्यामुळं आमचे वेळेवर पगार होत नाहीत, आमच्या कर्मचाऱ्यांचे वेतनामधले काही भत्ते असतील महागाई भत्ता असेल आता 14 महिन्याचा भत्ता दिलेला नाही तो सुद्धा पेंडिंग आहे, काही लोकांचे पदोन्नतीचे भत्ते आहेत ते सुद्धा पेंडिंग आहेत, असे भ्रष्टाचाऱ्यांनी केल्यामुळं आम्हाला तिथं आमची तिजोरीचा यांनी खडकाळ करून ठेवलेला आहे, आणि त्याच्यामुळं त्या प्रश्नाशनाला आम्ही जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो की त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत। वसमत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनाची सरकारनं लवकरात लवकर दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी, अन्यथा मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिका आझाद मैदानावरती धडक देतील, असा इशारा युनियनचे सचिव
बी एस वाघमारे यांनी सरकारला दिला आहे. पुढची भूमिका अशी राहील, आज आम्ही वसमत नगरपालिकेचे कर्मचारी आलो आहोत, परंतु याच्यानंतर पूर्ण जिल्हा मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न निर्माण करून पूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिका ह्या ठिकाणी येऊन आझाद मैदानावर ह्या कपात होणाऱ्या सहायक अनुदानाच्या बाबतीत निश्चितच आंदोलन पुकारेल. कॅमेरामॅन किशोर राजारामसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता. प्रथम जागतिक लघुचित्रपट स्पर्धा डोंबिवली येत्या 14 आणि 15 जानेवारी 2019 डोंबिवली येथील आंबेडकर सभागृहात होणार आहे, ज्याकरिता 15 डिसेंबर 2018 ही नोंदणीची शेवटची तारीख असून या स्पर्धेद्वारे लघुचित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रदर्शित करण्याची संधी स्वप्नसिद्ध प्रोडक्शननं उपलब्ध करून दिली. स्वप्नसिद्ध प्रोडक्शन निर्मित तसेच अखिल आंबेकर, संकेत शिवशिवकर आणि राकेश महाजन या 3 युवकांनी जागतिक स्तरावरती लघुचित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना आपली कलाकृती सादर करण्याची संधी प्रथम जागतिक लघुचित्रपट स्पर्धा डोंबिवलीच्या माध्यमातून उपलब्ध केले. 14 आणि 15 जानेवारी 2019 रोजी डोंबिवली येथील आंबेडकर सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेची नोंदणीला सुरुवात झाले. ही स्पर्धा आपली 14 आणि 15 जानेवारी 2019 होणार आहे. तसेच याच स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या एंट्रीज चालू आहेत आता सध्या. ते 15 नोव्हेंबर 2018 रेगुलर सबमिशन डेट आहे आमची. त्यापर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकता. त्यानंतर तुम्ही रजिस्टर करा तर लास्ट डेडलाईन आहे आपली 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर. त्या दरम्यान तुम्हाला 800 रुपये फीज लागू होणार. प्लस इंटरनॅशनल लेवलला पहिल्यांदाच आम्ही डोंबिवलीमध्ये शॉर्ट फिल्म फेस्टिवल करतो आहे. तो सो जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त फिल्म मेकर्सने या फेस्टिवलमध्ये सहभागी व्हावी, हीच नम्र विनंती. डोंबिवलीत होणाऱ्या या प्रथम जागतिक लघुचित्रपट स्पर्धा डोंबिवलीसाठी 81 लघुचित्रपटांची निवड करण्यात येणार आहे. त्यातील विजेत्या 50 लघुचित्रपटांना पोस्टर व्यंगचित्रात्मक अवॉर्ड देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अंतिम विजेत्या 3 चित्रपटांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. स्पर्धा घेण्यामागचा मोटिव पाहायचा गेला तर डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच आम्ही करतो आहे. प्लस जे 80 शॉर्ट फिल्मचं स्क्रीनिंग करणार आहोत त्याच्यामध्ये 50 शॉर्ट फिल्म्सला आम्ही कॅरिकॅचर देणार आहोत. म्हणजे त्यांच्या पोस्टरचे व्यंगचित्रात्मक पोस्टर बनवून त्यांना फ्रेम म्हणून ते अवॉर्ड स्वरूपी त्यांना देणार आहोत. प्लस याच्यामध्ये 20 अवॉर्ड्स आहेत, म्हणजे बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट DOP, सो अँड सो. आणि प्लस 3 प्राइजेस आहेत, फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज, थर्ड प्राईज. फर्स्ट प्राईज पाहायला गेली तर 20,000 आणि सेकंड प्राईज पाहायला गेली तर 15,000 आणि थर्ड प्राईज पाहायला गेली तर 11,000. प्रथम जागतिक लघुचित्रपट स्पर्धा डोंबिवलीला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद लाभतोय. आतापर्यंत 50 लघुचित्रपटांची नोंदणी झाली असून त्यामध्ये 3 ते 4 परदेशातील चित्रपटांची नोंदणी झाले. 50 ते 60 जणांची एंट्री झालेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती 3 ते 4 देशातून एंट्री झालेल्या आहेत. त्यामध्ये कॅनडा, बर्लिन, ऑस्ट्रेलिया अशा देशातून एंट्री झालेल्या आहेत. कार्यक्रम पाहायला गेले तर आपण डोंबिवलीमध्ये करतोय, कारण कार्यक्रमाचं नावच आहे फर्स्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल डोंबिवली. डोंबिवलीमध्ये आंबेडकर हॉल आहे, तिथे आपण 14 आणि 15 तारखेला आपण स्क्रीनिंग ठेवतोय. त्याच्यानंतर अवॉर्ड फंक्शन असणार आहे. संपर्क साधायचं म्हटलं तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7666-560-658. आणखी दुसरा आहे 9137-879020. आणि वेबसाईट आहे ISFFD.com. आंतरराष्ट्रीय स्तरावरती लघुचित्रपट सादर करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून फिल्म मेकरला मिळत आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणारा निधी गरजू कलाकारांना मदत करण्याकरिता वापरला जाणार आहे. जे कोणी फिल्म मेकर आहेत, सो डोंबिवलीमध्ये फर्स्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरत आहे. सो तुमच्या ज्या काही शॉर्ट फिल्म्स रेडी असतील, ज्या तुम्हाला इंटरनॅशनली प्रेझेंट करायला भेटतात, कारण की ह्या फेस्टिवलमध्ये बऱ्याचशा देशातून एंट्री झाल्या, ऑस्ट्रेलिया असेल, कॅनडा असेल, बर्लिन असेल, सो तिथल्यासुद्धा शॉर्ट फिल्म्स आलेल्या आहेत. सो आपली जी काही कलाकृती आहे ती इतरांसमोर प्रेझेंट करण्याचं एक माध्यम आपल्याला मिळणार आहे. आणि जर नक्कीच चांगली शॉर्ट फिल्म असेल तर नक्कीच इंटरनॅशनली त्याला प्राईज मिळणार आहे, मग ते एक मानाचा तुराच तुम्हाला मिळणार आहे. सो ह्यातून जे काही मानधन स्पॉन्सरच्या माध्यमातून असेल किंवा एंट्री फीजच्या माध्यमातून जे काही मानधन जमा होणार आहे, ते जे काही गरजू कलावंत आहेत, जे जसं आयोजकांनी सांगितलं की स्टेजवर तो राजा असतो पण बऱ्याचशा त्याच्या पर्सनल लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, सो
त्यांना कुठेतरी ते मानधनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो असे आम्ही त्यांना एक हातभार लावणार आहोत. कॅमेरामॅन विशाल मांडलेकर सह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखे हाऊस स्टेशन रोड गोवंडीपूर्व मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.